हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पालकचे घावणे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत. तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे एक ग्लासभर पाणी तापत ठेवलेलं आहे. त्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. उकळी काढून झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण जेवढं पालक हवं असेल तेवढे पानं त्याची टाकून द्यायची उकळण्यासाठी व गॅसचा फ्लेम बंद करून टाकायचा. तर अशा प्रकारे मी 4 ते 5 पानं उकळण्यासाठी टाकलेली आहेत. तुम्ही पाहू शकता पालकाची पानं एकदम नरम पडलेली आहेत. आता आपण ही निथळून घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं थंड झाल्यावरती काढून घेऊयात. तर आता ही थंड झालेली पानं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात. त्यानंतर आपण 1/2 चम्मच आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊयात. त्यानंतर तिखटपणा येण्यासाठी मी इथे एक हिरवी मिरची वापरत आहे. जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर 3 ते 4 हिरव्या मिरच्या वापरू शकता. आता आपण 1 चम्मच पाणी वापरून हे पेस्ट करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपली पेस्ट तयार आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आता आपण पीठ तयार करून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे घावण्याचं तयार पीठ वापरणार आहे. तर इथे मी 1 कपभर घावण्याचं पीठ घेत आहे. तुम्ही याऐवजी तांदळाच्या भाकरीचं सुद्धा पीठ घेऊ शकता. तर अशा प्रकारे हे पीठ मी घेतलेलं आहे. त्यानंतर आपण तयार केलेली जी पेस्ट आहे ती याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेली पेस्ट याच्यामध्ये टाकून घेऊयात सर्व. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. तर मी इथे 1/2 चम्मच मीठ वापरत आहे. त्यानंतर आता आपण थोडं पाणी ॲड करून हे मिश्रण आपण तयार करून घेणार आहोत. तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलेलं होतं, तर मी इथे पाणी वापरलेलं आहे. तर ते आता आपण मिक्स करून घेऊयात. हे मिश्रण अजून घट्ट आहे. आता आपण थोडंसं आणखी पाणी ओतूयात व हे मिश्रण पातळसरचं करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता इतकं पातळ हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता आपण घावणे बनवण्यासाठी भिडं मीडियम फ्लेमवरती गॅसवरती तापत ठेवूयात. तर इथे आपलं भिडं तापलेलं आहे. आपण त्याला कांद्याच्या साह्याने तेल लावून घेऊयात. तुमच्याकडे जर ब्रश असेल तर तुम्ही ब्रशच्या साह्याने सुद्धा तेल लावू शकता. त्यानंतर कपाच्या साह्याने आपण याच्यावरती हे पीठ तयार केलेलं जे आहे ते ओतणार आहोत. तर आधी साईडने व नंतर मध्ये हे ओतायचं आहे, कारण मधील भाग हा जास्त तापलेला असतो. हे एक समान शेकण्यासाठी अशा प्रकारे ओतून घ्यायचं. त्यानंतर झाकण ठेवून हे साधारण 1 ते 2 मिनिटभर आपण शेकवून घेणार आहोत. खालच्या साईडने शेकल्यानंतरच आपण हे पलटी करणार आहोत. तर 2 मिनटं झालेली आहेत. आता आपण पलिताच्या साह्याने साईडने कडा सोडवत आपण ते पलटी करणार आहोत, नाहीतर अशा प्रकारे फाटण्याची शक्यता असते हा घावणा. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता खालच्या साईडने किती छान असा शिजला गेलेला आहे. आता आपण वरची साईड जी होती तीसुद्धा शेकवून घेणार आहोत. त्यानंतर हा घावणा आपण काढून घेऊयात. तर वरची साईड शेकण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. ती शेकल्यानंतर आपण ही काढून घेऊयात. त्यानंतर हा घावणा आपल्याला थंड होण्यासाठी जो मोदक उकळण्याची जी चाळणी असते त्यावरती आपण टाकणार आहोत अशा प्रकारे, जेणेकरून ह्याला पाणी सुटणार नाही. एखाद्या भांड्यामध्ये आपण पॅक बंद केल्यावरती तर अशा प्रकारे ही सुकू द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला तिला फोल्ड करून आपण ती भांड्यामध्ये पॅक करून ठेवू शकतो. तर अशा प्रकारे आपले पालकाचे घावणे तयार झालेले आहेत. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. माझे चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू.